नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरबी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 12.3 वर आधारित उदाहरणांचे समज मिळवणार आहे। तर या उदाहरणामध्ये आपल्याला जो चल आहे पदावलीमध्ये जो चल असेल तर त्याची किंमत देऊन दिली असेल आणि ती किंमत आपल्याला त्यामध्ये ठेवायची। ती किंमत ठेवली असता आपल्याला ती पदावलीचं जो उकल आहे म्हणजे किंमत आहे ती शोधायची की या पदावलीची किंमत किती होईल, बरोबर। तर चला आपण सुरुवात करूया की याच्यात किंमत टाकल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल। जसं पहिले सोप्या उदाहरणाकडे जाऊया। पहिले आपल्याला या ठिकाणी सातवं उदाहरण सांगितलं, एक्स बरोबर 2 साठी पदावलीची किंमत शोधा, बरोबर। म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला काय ठेवायचं, 2 ठेवू। एक्स बरोबर काय ठेवायचं आपल्याला, 2। मग या ठिकाणी जो पद आहे एक्स अधिक 4 आहे, मग आपण लिहू 2 अधिक 4, बरोबर। 2 अधिक 4 किती झाले, मग 6। म्हणजे पहिली पदावली या ठिकाणी आपल्या उकल भेटलं की 6 येईल। आता दुसरी, आता या ठिकाणी पण एक्स बरोबर आपल्याला किती ठेवायला सांगितलं आहे, 2 ठेवू। मग या ठिकाणी पदावलींमध्ये जे पहिलं पद आहे इथं 4 आहे, नंतर जो एक्स असलेलं पद आहे तर ते आपल्याला कंसात ठेवायचं आहे आणि कंसात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी -3। याप्रमाणे आपल्याला समीकरण पूर्ण करायचं आहे। पहा, 4x च्या जागी आपण किंमत ठेवली 2, वजा बाकीचं चिन्ह आणि 3 जशाच्या तसा। एवढं आपल्याला फक्त एक्सच्या जागी जी किंमत दिली असेल आपल्याला ती ठेवायची। मग आपल्याला माहिती आहे या दोघांमध्ये कोणती क्रिया होईल, गुणाकाराची। 4 × 2 = 8 + 3, 8 मधून 3 गेला, बरोबर। याची किंमत किती आली, मग 5। याप्रमाणे आपल्याला जी जो चल आहे तर त्याची किंमत आपल्याला देऊन दिली असेल आणि त्या चलची किंमत आपल्याला त्या पदामध्ये पदावलीमध्ये आपल्याला टाकायची। जसं आता इथं एक्स ची किंमत आपल्याला सांगितली, वरतीच दिले की एक्स बरोबर किती ठेवायचं आहे, 2 ठेवू। आता एक्स बरोबर 2 ठेवलं, आता समीकरण आहे पहिल्यामध्ये इथं काय आहे, 19 वजा नंतर हा काय आहे, 5, आणि नंतर एक्स असलेलं पद आपण कंसामध्ये ठेवायचं म्हणजे किती, 2, आणि याचा वर्ग दिलेला आहे तर मग वर्ग द्यायचा म्हणजे 2 वर्ग होईल। नंतर या ठिकाणी 19 वजा आता हा 5 जशाचा तसा, आता याचा वर्ग करू, 2 वर्ग किती होईल, 4, बरोबर। याप्रमाणे एक 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 जे आपल्याला क्रिया दिली असेल ती पूर्ण करायची। आपण डायरेक्ट ही गुणाकारची क्रिया करू शकत नाही कारण की कंसाचा वर्ग आहे, बरोबर। 19 वजा आता 5 × 20, दोघांचं या ठिकाणी गुणाकार, 5 × किती झाला, 20। आता जर आपण या ठिकाणी पदाचं पाहिलं की 19 मधून 20 गेले तर शक्य आहे का, नाही। मग मोठी संख्या आहे 20, 20 वजा चिन्ह आहे म्हणून वजा बाकी करायची, 20 मधून 19 गेला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -1, तर -1। याप्रमाणे आपलं त्या ठिकाणी आपण सोल्युशन करू शकतो। आता पुढचं आपल्याला दिलं की 100 − 10x² आता याच्यामध्ये x ची किंमत आपल्याला सांगितली की x बरोबर किती ठेवायचं आहे, 2 ठेवू। मग इथं 100 जशाच्या तसा, वजा चिन्ह पण 10 पण। आता x आला तर त्याला पद कंसात ठेवायचं आणि किंमत किती आहे, 2, आणि त्याचा काय, 3 घात। 100 जशाच्या तसा, वजा 10 पण, 2 3 घात म्हणजे 2 3 वेळेस, 2 × 4 = 8। याप्रमाणे आता हा 100 जशाच्या तसा, वजा 10
दही आठ है 80, 100 मधून 10 गेला, 100 मधून सॉरी 100 मधून किती 80 गेला, किती राहिला 20। याप्रमाणे आपण जे पहिल्यामध्ये आपल्याला सांगितलं की एक्स बरोबर 2 ठेवा आणि त्या पदावलीची किंमत शोधा, तर आपल्याला 4 उदाहरण दिले होते, ते 4ही आपण त्यामध्ये सोडवलं बरोबर, एकदम सोपं आहे। आता ह्या थोडं लहान पदावल्या होत्या, द्विपदी होती, आता आपण द्विपदी त्रिपदी पण पाहू। आता आपण चल मध्ये एक्स एक्सच्या जागी एन दिलेला आहे उदाहरण 8 मध्ये, तर 8वं उदाहरण एन बरोबर आपल्याला काय ठेवायचं आहे, ऋण 2 साठी पदावलीची किंमत शोधा। आता धनसंख्या होती तर आपल्याला लगेच आलं, पण ऋण संख्येच्या वेळेस आपल्याला थोडी काळजी ठेवावी लागते, कसं तर पाहूया आपण। चला आता एन बरोबर आपल्याला किती ठेवायचं आहे, ऋण 2 ठेव। समीकरण आपल्याला वरती दिलंय म्हणजे हे पदावली, तर हा 5 जशाच्या तसा कंसात एन, एनच्या जागी काय ठेवायचं, ऋण 2, नंतर ऋण 2 हा बरोबर, हे पद हे इथं आणि एनच्या जागी काय आलं, ऋण 2। आता ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा, 5 × 10, पण कसा 10, ऋण 10 आणि हा ऋण 2, दोघांचा गुणाकार वजाबाकीचं चिन्ह। आता ऋण 10 ऋण 2 दोघ संख्यांचं चिन्ह सारखं आहे, म्हणजे दोघांची बेरीज होईल, 10 आणि 2 किती झाले, 12, आणि दोघ ऋण आहेत म्हणून ऋण चिन्ह, म्हणजे या पदावलीचं उकल म्हणजे किंमत आली ऋण 12। तर द्विपदी होती, ऋणचं आपण त्याप्रमाणे केलं। आता त्रिपदी मध्ये आपल्याला किंमत ठेवायची आणि एन बरोबर किती ठेवायला सांगितलंय, ऋण 2 आपण ठेवू त्या ठिकाणी बरोबर। तर समीकरण मध्ये पदावली मध्ये जसं दिलंय तसंच ठेवू, पहिल्या मध्ये काय दिलं आहे 5, कंसाचा काय दिला आहे वर्ग, अधिक इथं पण काय दिलंय 5, इथं कंस ठेवायचा आणि नंतर 2, याप्रमाणे आपण ठेवलं। आता या ठिकाणी एनची जी जागा होती तिथं खाली कंस ठेवला आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, 2, ऋण 2 याप्रमाणे, एवढं आपल्याला यायला पाहिजे। चला आता कंसाचं आपण हे पूर्ण करूया, जसं 5 जसे जसा आणि कंसाचा वर्ग आहे। आता लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना, कोणताही वजा कंस असेल आणि त्याचा 2n घात असेल, 2n घात म्हणजे काय, की 2 चा पाढा येत असेल, 2 × 4 = 8 + 6 = 8 = 10 = 12 त्याचा घात जर येत असेल तर त्याचा जो परिणाम मिळतो तो धन मिळतो आपल्याला बरोबर, तो काय मिळतो, धन। आणि कोणत्याही संख्येचा त्या ठिकाणी 3n घात असेल, 3n पण म्हणता येणार नाही, आपण अविभाज्य संख्या म्हणतो, जसं 3 असेल 5 असेल 7 असेल बरोबर, अविभाज्य घात असेल तर त्यावेळेस त्याचं परिणाम आपल्याला ऋण मिळतं बरोबर। मग याप्रमाणे आता 2 घात आला म्हणजे दुसरा घात आला तर परिणाम आपल्याला धन मिळेल, म्हणजे ऋण 2 × ऋण 2 2 × 4 ऋण ऋण काय होईल, धन। याप्रमाणे आपण धन लिहू त्या ठिकाणी। आता हा 5 जो आहे 2 सोबत गुणाकार येईल, 5 × 10 बरोबर, 5 × 10 आता हा धन चिन्ह आणि हे ऋण चिन्ह, धन ऋण ऋण, नंतर हा ऋण 2 जशाच्या तसा। याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तेवढे लक्षात घ्यायचं। नंतर 5 × 20 − 10 − 2 बरोबर, या ठिकाणी 20, हे दोघं चिन्ह सारखे दिसत आहेत म्हणजे दोघांची बेरीज करू शकतो किंवा नंतर आपण एक एक केलं तरी चालेल, की 20 × 10 गेला बरोबर, यांची क्रिया 20 × 10 गेला, 20 × 10 गेला तर किती, 10 आणि हा ऋण 2, 10 × 2 गेला 8। याप्रमाणे आपण त्या ठिकाणी असं सुद्धा उदाहरण त्याला पूर्ण करू शकतो, एक 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 10 × 20 = 10 गेला 10, 2 उरला बाकी होता मग तो ठेवला, 10 × 2 = 8।
बरोबर. आता पुढचं आपल्याला चार पदी उदाहरण दिलंय आणि आपण एन बरोबर काय ठेवायचंय, ऋण दोन ठेवू. बरोबर. आता या ठिकाणी दिलंय एन चा तिसरा घात अधिक पाच एन चा वर्ग अधिक पाच एन वजा दोन. तर तुम्ही जर व्यवस्थित या ठिकाणी हे पद पाहिले असतील तर एन जिथं जिथं येईल मी तिथं फक्त काय ठेवलाय, रिकामा कंस ठेवलाय, खाली कंस ठेवलाय. आता त्या खाली कंसाच्या जागी आपण काय ठेवायचंय, ऋण दोन, ऋण दोन. बरोबर. आता चला यांची क्रिया करू. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जर दोनाचा पाढा जर घात असेल तर धन उत्तर आणि नसेल तर ऋण उत्तर. आता तिसरा घात आहे म्हणजे ऋण उत्तर, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऋण उत्तर भेटणार आहे. मग आता ऋण आता दोन किती वेळेस, तीन वेळेस, बे दुने चार, चार दुने आठ, म्हणजे ऋण आठ. नंतर या ठिकाणी पाच, आता कंसाचा वर्ग आहे, ऋण संख्येचा वर्ग म्हणजे हा दोन वेळेस, बे दुने चार, बरोबर, धन उत्तर. आता इथं पाच दुने दहा आणि ऋण दहा, नंतर हा ऋण दोन, ऋण आठ अधिक पाच चौक वीस वजा दहा ऋण दोन. मग या ठिकाणी जे जे ऋण चिन्ह दिसत आहेत आपण त्यांची बेरीज करून घेऊ, कारण की त्यांचं चिन्ह सारखं आहे, या सर्वांचे काय होईल, बेरीज. पण वीस धन आहे म्हणजे तो वीस आपण पुढे लिहून घेऊ. आता हे चिन्ह सारखे असल्यामुळे त्यांची बेरीज करू, दहा ऋण दहा आणि ऋण दोन, ऋण बारा आणि ऋण आठ, ऋण वीस. बरोबर. यांची बेरीज किती झाली, ऋण वीस. आता वीस मधून वीस गेला तर किती राहिला, शून्य. वीस मधून वीस गेला तर काय, शून्य. तर याप्रमाणे आपलं किंमत शोधाचा हा जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित उदाहरण आपण सोडवली. एकदम सोपं आहे, फक्त चिन्ह व्यवस्थित लक्षात घ्या, अगोदर हे लिहून घ्यायचंय. अजून आपलं एक उदाहरण बाकी आहे, हे लिहून घ्या, नंतर आपण ते समजूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटचं जे उदाहरण आहे, नववं उदाहरण, त्याची समज मिळवूया. याच्यामध्ये आपल्याला जे चलची संख्या आहे ती दोन दिलेली आहे, चल ए आणि चल बी, आणि त्यांची किंमत देऊन दिली. आता या दोघांची किंमत आपल्याला जी पदावली दिली आहे त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याची किंमत शोधायची. तर सोपं आहे, एवढं आपल्याला अडचणमध्ये येण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपल्याला फक्त ए ज्या ठिकाणी दिसेल तिथं तीन ठेवायचं आणि बी जिथं दिसेल आपल्याला दोन ठेवायचे. तर कसं करायचं पहा, तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी लिहू की ए बराबर तीन आणि बी बराबर दोन ठेवू. सर्वात अगोदर आपण याप्रमाणे करायचं. आता ए अधिक बी दिलाय, मग आपण त्या ठिकाणी ए च्या जागी काय लिहायचं, तीन अधिक काय लिहायचं, दोन. तीन आणि दोन किती झाले, पाच. तर आपल्याला सिंपल पदावली दिली होती पहिल्यामध्ये, म्हणून आपण त्याप्रमाणे केलं, ए च्या जागी तीन, बी च्या जागी दोन, याप्रमाणे. चला आता पुढचं याच्यात पण त्याचप्रमाणे, ए बरोबर काय ठेवायचंय, तीन, आणि बी बरोबर काय ठेवायचं आहे, दोन, आपण त्या ठिकाणी ठेवू. मग पहिलं आहे या ठिकाणी सात ए वजा चार कंसात या ठिकाणी बी, खाली कंस ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला चल दिसला ए बी सी डी जे पण असेल ते, त्याच्या जागी आपण जी ती किंमत टाकायची. पहिल्यामध्ये ए आहे सातच्या बाजूला, म्हणजे काय ठेवणार आपण, तीन. बी च किंमत दिलेली आपल्याला दोन, मग आपण चाराच्या बाजूला या ठिकाणी बी आहे तर आपण काय ठेवायचं, दोन. आता कंसांचा आणि या बाहेरची संख्याचा काय होतो, गुणाकार. तर आपल्याला गुणाकार करायचा आहे, सातचा पडा तीन पर्यंत सात्रिक एकवीस वजा चार दुने आठ. बरोबर. याप्रमाणे आता यांची वजा बाकी, एकवीस मधून आठ गेला तर किती उरला, तेरा. बरोबर. मोठी संख्या धन आहे, मोठी संख्येमधून लहान संख्या जाऊ शकते, याप्रमाणे तेरा. तर जसं जसं आपण पुढे जाते थोडं पदावली क्रममध्ये आपल्याला थोडा वाढ दिसते,
चला याप्रमाणे आता या ठिकाणी ए बरोबर 3 आणि बी बराबर काय ठेवायचं आहे 2 ठेव। आपण कंसाच्या प्रमाणात लिहून घेऊ, पहिले काय दिलंय ए चा वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग 2, नंतर ए बी दिलाय म्हणजे 2 कंस देऊन द्यायचे, अधिक बी चा वर्ग म्हणजे या कंसाचा वर्ग। आता पाहू की पहिल्या मध्ये काय दिलाय, ए दिलाय, ए ची किंमत काय आहे 3, 3 ठेवू बरोबर, कंसाचा वर्ग आला अधिक 2 वाला, नंतर ए दिलाय वापस मग आपण काय लिहिणार 3, नंतर त्याच्या बाजूला काय दिलाय बी म्हणजे काय लिहिणार 2, आणि नंतर शेवटी बी चा वर्ग म्हणजे 2 या ठिकाणी वर्ग। एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक ए असेल तर 3, बी असेल तर 2, या व्यवस्थित आपण ज्या त्या पदाची किंमत ज्या त्या त्याचा जो कंस असेल त्याच्यामध्ये ठेवू। चला आता 3 वर्ग, काही विद्यार्थी थोडं घाई करतात आणि 3 वर्ग 6 लिहून टाकतात। 3 वर्ग म्हणजे 3 किती वेळेस, 2 वेळेस, 3 3 9 किती येईल 9, अधिक आता ह्या तिघ संख्यांचा गुणाकार करायचा कसा, तर 2 पाढा 3 पर्यंत 2 3 6 6 पाढा 2 पर्यंत 6 2 12 याप्रमाणे, अधिक आता 2 वर्ग किती झाला 4। चला आता आपण या तिघ संख्यांची बेरीज करूया, 9 आणि 12 21, 21 आणि 4 किती 25, याप्रमाणे या पदावलीची किंमत आली 25 बरोबर। चला आता पुढचं पुढच्या उदाहरणामध्ये पण त्याचप्रमाणे दिलंय आपल्याला, ए ची किंमत काय ठेवायची 3, बी ची किंमत काय ठेवायची 2, आपण ते ठेवू। मग पहिल्यामध्ये कंसाचा काय दिलाय घन वजा, दुसऱ्यामध्ये पण कंसाचा काय दिलाय घन, पहिल्यामध्ये काय ए, ए म्हणजे काय 3, बी, बी म्हणजे काय 2। आता 3 घन म्हणजे 3 किती वेळेस, 3 वेळेस, 3 3 9 9 3 27 याचा घन आला 27 वजा 2 घन म्हणजे 2 किती वेळेस, 3 वेळेस, 2 2 4 4 2 8 याप्रमाणे 27 मधून 8 गेला 19 बरोबर, याप्रमाणे त्याची किंमत झाली। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो जर आपल्याला उदाहरणामध्ये 2 चलांची किंमत दिलेली असेल तर आपण त्या ठिकाणी 2 चलांची जीती ज्या त्या जागी त्याची किंमत ठेवायची आणि ती किंमत त्याची शोधून टाकायची। तर खूपच सोपं आहे, स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला। स्वाध्याय 12.3 बरोबर, आणि तो जो स्वाध्याय आहे पूर्ण करून तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे। आभार। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा फ्यूचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील।